हाय सद्गुरू आज प्रत्येकजण पैसे कमवायला हो खूप मेहनत करतो या विचाराने की पैसा आपल्याला आनंद देईल आज आनंद अगदी बाजारू वस्तू झाली आहे आपल्याला असं वाटतं की आपण मद्यपान केलं तर आपल्याला आनंद मिळेल एखाद्या बाईची सोबत केली तर आपल्याला आनंद मिळेल पण ते काय आहे जे आपल्याला आनंदी बनवेल काय आहे जे आपल्याला आनंदी ठेवेल आपण अशा ठिकाणी आहोत जिथे आपल्याला माहीतच नाही की आपल्याला आनंद मिळणार तरी कुठे तर आनंद म्हणजे काय एक आनंदी मन दिसायला कसं असतं एक आनंदी मन काय करतं असं म्हणू नका की आनंदाचा शोध आत घे ते उत्तर माझ्या काहीच कामाचं नाहीये मला सत्य हवंय नमस्कार विजय अँड युअर अ हिल हाऊ टू मेक अ हिल हॅपी तर एक आनंदी माणूस कसा दिसतो मी तुला कसा दिसतो आता आपण आनंदाबद्दल असा विचार करतोय की ती एक प्रकारची वस्तू आहे किंवा एक प्रकारची प्राप्ती आहे नाही जेव्हा तुमचं आयुष्य समाधानी होतं जेव्हा तुम्ही आरामाच्या स्थितीत येता तेव्हा आनंद हा एक स्वाभाविक परिणाम होतो तर आरामात असणं याचा अर्थ काय याकडे पाहण्याचे अनेक मार्ग आहेत तर कारण मी म्हणता नाही की तू आतमध्ये पाहावस <laughs> तू माझ्यावर आधीच एक अट घातली तर आज हे सिद्ध झालंय की वैद्यकीय रित्या ही आपल्याला कळतं की वेदना एक प्रकारची केमिस्ट्री किंवा रासायनिक तर ज्याला तुम्ही शांती म्हणतात ती एका प्रकारची केमिस्ट्री आहे आनंद ही वेगळ्या प्रकारची केमिस्ट्री आहे सुख एका वेगळ्या प्रकारची केमिस्ट्री आहे दुःख वेगळ्या प्रकारची केमिस्ट्री आहे ॲगनी वेगळ्या प्रकारची केमिस्ट्री आहे एक्स्ट्रसी वेगळ्याच प्रकारची केमिस्ट्री आहे प्रत्येक मानवी अनुभवाला एक रासायनिक आधार असतो किंवा दुसऱ्या शब्दात तू अगदी एक किचकट रसायनांचं सूप आहेस प्रश्न एवढाच आहे की तू अगदी मस्त सूप आहेस की पाणचट सूप आहेस <laughs> जर तुम्ही एक जबरदस्त सूप आहात तुमची चव चांगली असेल दुसऱ्या कोणासाठी नाही स्वतःसाठी जेव्हा तुम्ही स्वतःसाठी चविष्ट वाटता जर तुम्ही इथं बसता आणि जर तुम्हाला तुमच्या आत अगदी सुखावह वाटलं कारण सूप झकास आहे देन पीपल से तेव्हा लोक म्हणतात तुम्ही खुश आहात जर तुम्हाला खूप खूप सुखावह वाटलं तर लोक म्हणतील तुम्ही आनंदी आहात तुम्हाला जबरदस्त सुखी वाटलं तर लोक म्हणतील परमानंदी आहात तर अगदी सोप्या आणि लोकांना समजेल अशा शब्दात सांगायचं झालं तर तुमची केमिस्ट्री बदलण्याची गरज आहे याचं एक पूर्ण तंत्रज्ञान आहे की आपल्या आतमध्ये हवी तशी केमिस्ट्री कशी निर्माण करायची जर मी तुला हे शिकवलं की आतमध्ये एक आनंदाची केमिस्ट्री कशी निर्माण करायची तर तुझ्या आतली रासायनिक प्रक्रियाच ही खूप सुखावह होईल आणि तू जेव्हा आनंदात असशील तेव्हा तू आनंदाच्या मागे धावणं नक्कीच सोडशील आज हीच सर्वात मोठी चूक होते आपण आनंदाचा पाठलाग करतोय तुमचं आयुष्य आनंदाची अभिव्यक्ती बनायला हवी जेव्हा तुमचं आयुष्य तुमच्या अनुभवाची अभिव्यक्ती असते तेव्हा तुम्ही काय करता किंवा काय नाही करत यावरून तुमच्या आयुष्याचा दर्जा ठरत नाही तुम्ही तुमच्या आत कसे आहात हे तुमच्या आयुष्याचा दर्जा ठरवेल मला माफ करा पुन्हा मी आत हा शब्द वापरला पण ही केमिस्ट्रीसुद्धा तुझ्या आत नाही आहे ती बाहेरच आहे पण चांगलं सूप कसं बनवायचं हे जर तुला कळलं मग आनंदी असणं काही अडचण नाही आहे तो तर एक स्वाभाविक परिणाम असणार आहे तर आम्ही तुला एक असं तंत्र शिकवू शकतो आम्ही तुला एक अशी पद्धत शिकवू शकतो ज्याने तुला कळेल की स्वतःच्या आत एक उत्तम सूप कसं बनवायचं यालाच मी इनर इंजिनिअरिंग असं म्हणतो की तुम्ही तुमची केमिस्ट्री अशा प्रकारे इंजिनिअर करता की ती आता स्वाभाविकपणे आनंदी राहते कुठल्या तरी कारणामुळे नाही जर तुम्हाला वाटतं की तुम्ही कुणाकडून किंवा कशातून तरी तुम्ही आनंद पिळून काढणार तर तुम्ही निराश व्हाल कारण कशानंही तुम्ही तो प्राप्त करू शकणार नाही जोवर तुमच्या स्वतःच्या आत एक आनंदाची केमिस्ट्री नाही